आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना अंबरनाथमध्ये आता एका नव्या आणि गंभीर समस्येने डोके वर काढले। अंबरनाथ शहरात मुस्लिम समाजाला कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यासाठी जागा कमी पडू लागल्याने त्यांनी नव्या भूखंडाची मागणी पालिकेचे मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे। सध्या अंबरनाथ शहरात कोरोनामुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे। शिवाय कोरोनाच्या आधी महिन्याला सरासरी 20 जणांचा दफनविधी व्हायचा, मात्र कोरोनाच्या काळात महिन्याला 20 ऐवजी 60 मृतांचा दफनविधी होत असल्याचे अंबरनाथ मुस्लिम जमातचे म्हणणे आहे। त्यामुळे नव्याने आलेल्या प्रेताचा दफनविधी कुठे करायचा असा प्रश्न या ठिकाणांची व्यवस्था पाहणाऱ्या मुस्लिम जमातला पडला आहे। अंबरनाथ शहरात 80,000 आसपास मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे। या लोकसंख्येसाठी शहरात 2 कब्रस्तान आहेत, त्यातील 1 कब्रस्तान फुल झाले आहे। त्यामुळे भविष्यात दफनविधीसाठी मोठा भूखंड मिळायला हवा अशी मागणी आता केली जाते आहे। अंबरनाथ मजिस्ट्रेट मुस्लिम जमात ने मांग ये की है कि कोरोना के हालात को देखते हुए अंबरनाथ मुस्लिम जमात की मैयत जो महीने में 20 का एवरेज था, अभी 60 का एवरेज आ रहा है। तो कब्रस्तान में 2 कब्रस्तान है, दोनों कब्रस्तान में एक कब्रस्तान पैक हो गया है, दूसरा कब्रस्तान में भी कई मैयत हमने दफन किया है और चालू है। और मैयत चालू होने के से जगह की मांग के लिए हमने तहसीलदार साहब को निवेदन दिया है और अंबरनाथ पुलिस ने लेटर दिया है और अपने सीओ को लेटर दिया है, कलेक्टर को लेटर दे रहे हैं, मिनिस्टर को लेटर दे रहे हैं, आमदार केनिकर साहब को दे रहे हैं। हमने शासन से मांग की कि जल्द से जल्द मुस्लिम समाज को कब्रस्तान का मुहैया करना चाहिए। कोविड-19 की वजह से काफ़ी मैयतें हो रही है अंबरनाथ शहर में मुस्लिम समाज के, और इसकी वजह से यहाँ पर ये मांग की जाती है अगर ये शासन ने कान पे जू नहीं रहेगा, सीओ साहब और यहाँ पर तहसीलदार नहीं रहेगा, तो हम इसके ऊपर हम बड़ा मुस्लिम समाज के आंदोलन करेंगे और जो भी मैयत होगी वो कब्रस्तान में दफन जगह नहीं होने के कारण नगर पालिका के सामने हम खोद के आवाज गाड़ने का प्रयत्न करेंगे। पहले हम निवेदन करते हैं कि अंबरनाथ मुस्लिम जमात पूरे ट्रस्ट की ओर से ये निवेदन है कि अगर ये जगह नहीं मुहैया किया जाए तो एक बहुत बड़ा आंदोलन छेड़ा जाएगा, रास्ता रोको आंदोलन करेंगे। कायदे में जो चीज़ें हम सोशल पालन का डिस्टेंसिंग करते हुए इस चीज़ों को हम पूरा कोविड-19 का जो हालात चल रहे उसको देखते हुए हम पूरे बड़े पैमाने पर हम एक आंदोलन कर। अंबरनाथमध्ये एखाद्या मृताचा दफनविधी केलेल्या जागेचा वापर हा दुसऱ्या मृताच्या दफनविधीसाठी हा 1.5 ते 2 वर्षांनी केला जातो, मात्र कोरोनाने मृत झालेल्या मृताच्या दफनविधीच्या जागेचा वापर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने 4 ते 5 वर्ष करणार नसल्याचे जमातचे म्हणणे आहे। त्यामुळे जागेचा प्रश्न अधिकच गंभीर रूप धारण करणार आहे। दरम्यान जागेची पाहणी करून कायद्याच्या चौकटीत नगररचना विभागाला अहवाल देण्यास सांगितले असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले। अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट यांची दफनभूमीला अतिरिक्त जागा मिळण्याबद्दलचं निवेदन आपल्याला प्राप्त झालेलं आहे। सद्यस्थितीमध्ये अंबरनाथ मस्जिद ट्रस्टची जागा दफनभूमीसाठी वापरत आहे, ती गेल्या 80 वर्षापासून वापरत असल्यामुळे सध्या त्यांना ती जागा अपुरी पडत आहे असं त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। या निवेदनाच्या अनुषंगाने स्पॉट पाहणी करून आपल्या नगररचना विभागाला त्याची पाहणी करून कायद्याच्या चौकटीमध्ये अहवाल देण्यास सांगितलं जाईल। त्याचीसुद्धा माहिती घेतली जाईल। आपल्याकडे कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत 105 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यापैकी या ठिकाणी किती मृतदेहांचं दफन झालेलं आहे याचीसुद्धा विभागाकडून आकडेवारी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल। आकाश साने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।